झाला पचका झाला हे पर्यंत झालं वाजून संपलेलं आहे. अरे साबण कुठले माहिती का हमाम एकदा टाकीचं काम केलं ना पुराटे तमाम चार वाजता इथं पोहोचल्या. वा चार नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कवटकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आणि आजचा इंट्रो तर खूपच घाईट घेतोय, रिक्षातनं चालू केलाय इंट्रो घ्यायला. आणि आता घरून निघालोय मी आणि समीर. तर आज आपल्याला कॉल आहे दहिसरला वरातीचा, जिकडे आपण हळद वाजवली तिकडेच आपल्याला वरात वाजवायला जायची आहे. आता सगळ्यांना फोन करतोय, सगळ्यांना एकत्र जमा करतोय डोंबिवलीला, जेणेकरून आपण एकत्र निघूया इकडनं लगेच. आम्ही आपण रिक्षा घेऊन येतो इकडनं आज, म्हणजे मी रिक्षातनं नाही येते, आपला काका मयूर आणि लिंबू हे लोक रिक्षा घेऊन येणार आहेत दहिसरला. फोन चालू देत आम्हाला, सगळ्यांना फोन करतोय म्हणून जरा इंट्रो घ्यायला लेट झाला. आता डोंबिवली स्टेशनला जातो, जरा सगळ्यांना भेटतो आणि निघतो. तर आज नॉर्मल सेटअप असणार आहे आपला, चार बेस, तीन ड्रम, दोन ताशा, दोन थापडोल आणि एक बँजो असा सेटअप असणार आहे. म्हणून आपण आज टॅम्पो नाही घेतला आहे, बघूया कसं काय ते तुम्हाला सगळं आता समजेलच पुढे. आजचा वरातीचा ब्लॉग आहे, बघूया कसा होतो आजचा ब्लॉग वरातीचा. डोंबिवली स्टेशनला आता पोहोचले आणि माझ्या जोडीला आहे आता भारती आहे, रिते आणि समीर आहे. समीर तर रिक्षा धोतात माझ्या जोडीला बघितलं असं, आता फक्त बरे आहेत. आम्ही सात जण निघतोय पुढे आणि मागून नरे येतोय, बजाका आणि सौरभ हे मागून येत आहेत आमच्या. आणि रिक्षामध्ये मयूर, काका आणि लिंबू येत आहेत. आता आम्ही इकडनं निघतो, तिकीट काढतो आणि डायरेक्ट कल्टी, डायरेक्ट आता बोरवली नाही तर दहिसर. कुठून आपल्याला जवळ पडते जायला तसं आपण उतरणार आहे लोकेशनला जायला, जिकडे जवळ पडेल त्या स्टेशनला आपण उतरू, दहिसर नाही तर बोरवलीला. चला आता जातो, तिकीट काढतो. ओके लिस्ट हे मोबाईल आतमध्ये गेला तर जायचा मोबाईल नाही जाणार काय होते बाबा, गर्दी आहे का? अयो अयो थांबा जरा, गर्दी आहे नंतर भेटतो. चला फायनली ट्रेन पकडली आपण. कोणाला बघून बोलला काळा, म्हणजे तू कोणाला बघून बोलला? नाही रे काय नाही, गोरा आहे काय, केवढा गोरा दिसतो. पीठ भारत काय अरे साबण कुठले माहिती का हमाम एकदा टाकीचं काम केलं ना पुराटे तमाम. ट्रेन मध्ये पण शांत बसत नाही भारत्या, आपल्या जायचं काम सांग, कच्चीचा काम सांग. हे कच्चीचं माहिती नाही काम माहिती, एकच ऑर्डर मध्ये काम, दुसरी ऑर्डर तर इंजिन मध्ये नाही आपण करत. 2000 रुपये तास, कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा वाटायला, लिंक मध्ये नंबर टाक मारतात. वन साइड कच्ची वाजवतो, वन साइड एक साथ चार चार कच्च्या वाजवतो.
आणि मी इकडे बसलोय. ऍक्च्युली भारतीय बसलेला इकडे, पण त्याने मला बसायला जागा दिली आहे आणि स्वतः राहिला उभा. सगळेच उभे आहेत आता, हळूहळू बघू जागा झाली तर ठीक आहे. आता जाऊ इकडनं दादर, तिकडनं ट्रेन चेंज करू. बोल गप, काय गप्पा चालल्या तुमच्या? चला आम्ही दादरला आता पोहोचलेलो आहे आणि हालत बघा, गर्दी तर जाम होतं. आणि आता इकडे वेस्टर्नला येऊन आम्ही ट्रेन पकडत होतो. होती एक ट्रेन पण आम्ही सोडून दिली कारण की गर्दी एकदम मजबूत होती. आणि आता आम्हाला दादरला भेटला आहे राज, आमचा राज म्हात्रे. जरा आज फॉर्म मध्ये येतो. अरे थांबा, दाखवतो काय फॉर्म मध्ये. त्याला काय भेटलं? दाखव राजा, दाखव जरा. भाई सर्टिफाइड ट्रेनर आहे. सर्टिफिकेट आज भाई, आज मजा आहे. आज आम्हाला पार्टी आहे. आज पार्टी आहे, पार्टी ट्रेन आली कॅन्सल. अरे भाईंदर आहे. चला आता आम्ही दादरवरनं ट्रेन पकडली मगाशी आणि आता फायनली बोरवलीला पोहोचलोय. आजचा प्रवास एकदम गर्दी चाललाय. बाकी सगळे आलेले आहेत आता, दिसतंय का उन्हात? चला पुढे दाखवतच तुम्हाला कारण की आता आपल्याला आता जाऊन बोरवली इस्टला उतरून बस पकडायची आहे. तर आता आम्ही आलोय आणि बस पकडली. सगळ्यात माझी आवडती गोष्ट आहे बस म्हणजे. अरे सगळ्यात आवडती गोष्ट आहे बस, लाल डब्बा. नाही नाही मला जमतच नाही. पण आई किती मिनिटं दाखवतात इकडनं? 15-20 मिनिटं लागतील आम्हाला जायला, लोकेशनला पोहोचायला. बाकी गाडीत आपणच आहेत, आहेत अजून बाकीचे 2-3 जण. आणि हा थांबा, ह्याचं तुम्हाला सर्टिफिकेट दाखवायचं आहे ना? दाखव राजा, मग अशी दाखवायचं राहिलंय. हो येवलेच्या, येवलेच्या पाहिजे बजाकाला. सगळ्यांना सांगून ठेवूया आपण तिकडे. थांबा या भाईचा, आपण राजा भाईचा आज बघूया काय भेटलंय. सत्कार झालाय भाईचा, सत्कार झाला ना त्या राजाचा फोटो. काय भेटलंय जरा पहिले सांग मग आपण दाखवू. काय स्पोर्ट्स चालू होता, स्पोर्ट्स न्यूट्रिशनचा, न्यूट्रिशन अकॅडमी घाटकोपर. घाटकोपर, अच्छा. आज कम्प्लीट झालं, सर्टिफिकेट भेटलं. आज कोर्स कम्प्लीट झाला याचा, IFSA चा. जिम ट्रेनर आहे तुम्हाला मागे पण सांगितलेलं आणि सर्टिफाईड आहे. बघून घ्या. सॉरी भाईच्या डोळ्यात. लास्ट स्टॉप गँग. तर कॉंग्रॅच्युलेशन राजाला आपल्या सगळ्या लवली म्युझिकल ग्रुप कडनं आणि आपल्या युट्यूब फॅमिली कडनं. फायनली आपण लोकेशन वर पोहोचलेलो आहे. काकाला भेटूया आपण पहिले. जे कधी ते पोहोचले, एक तास पहिला पोहोचले. हा सांगतो जरा. किती वाजता आले? चार वाजता पोहोचले. त्याने आता वाजलेत बघा, म्हणजे एक तास. म्हणजे लवकर पोहोचली रिक्षा, व्यवस्थित. नाही टेन्शन नाही. आपले कोण चालू होतं रिक्षा? लिंबू, लिंबू चालू होतात. आणि तू काय करत? काका आणि मयूर मागे बसलेले. आपला लिंबू रिक्षा झाला होता. हाय कुठे तो लिंबू? तिथे फ्रँकी खातोय. फ्रँकी घास कसे मारले त्यांनी? गपचूप गपचूप चालू त्याचा काम. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. गपचूप खाते, गपचूप. चार वाजता इथं पोहोचलंय मग भाई. तू पाहिले ना भाई, मी पाहिजे होता. लेट करणार नाही, टायमात पोहोचणार. पोहोचलाय टायमात. आता आम्ही पण जरा ब्रेकफास्ट होतोय, चहा नाश्ता बघतो जरा. आपल्याला तिथे आले आपण पितील, नाश्ता पण करतील. जरा रिलॅक्स होतो कारण की गर्दी गर्दी, गर्मी गर्दी सगळे एकसाथ होतात. आता जरा चिल्ड होतो, पाणी पितो थंड. भेटतो थोड्या वेळात. आपण येताना ना दोनच बेस आणलेत आतमध्ये. बघा हे दोनच बेस आणलेत डोंबिवलीवर ना. आणि इकडे हे दोन बेस, इकडे हे दोन बेस अभिने आणलेत. अभिला सांगितलं इथे आपल्याला दोन बेस ऍडजस्ट कर. त्याने ऍडजस्ट केलेत. आता त्याची थोडीफार सेटिंग करणार आणि वाजवणार कारण की या रिक्षात आपण हे आणलं असं त्यांना बसायला जागा नसती झाली म्हणून एकच बेस आणलाय. बसायला नाही, गाडी चालवत होतो मी. अरे पण
आता काय तिघच आले ना तरी मयूर आणि काकांनी बघून घेतलं पाठी कसं काय हा ते आपले दोन बेस आणि हे दोन बेस चार बेस चला आता तयारी सुरू झाली आमची खूप प्रतीक्षा केल्यानंतर आता नवर देव येत आहे तिथे आणि आम्ही आता वरात वाजवायला सुरू करणार आहे 9:30 बरोबर पॅकअप 10:30 स्टेशनला 12 घरी किती वाजता आलो पण इकडे 5:15 आलो आणि आता वाजलेत किती 4:38 इथे पोहोचलो इकडे 4:38 सॉरी मी काय टायमिंग बघितला नव्हता म्हणजे 5:45 दरम्यान पोहोचलोय आणि आता वाजलेत 5:15 आहेत आणि आता आपण वाजवायला चालू करतोय जरा पोरं वैतागले थांबून कंटाळले आता चालू करतोय वाजवायला
येऊन आपली पोरं वाजवत आहेत, दाखवतो तुम्हाला. झाला पचका झाला, हे पर्यंत झालं वाजून संपलेलं आहे. चलो चलो, अरे चालू केलं आणि संपलं. वाजवतो का एक? चल जाता जाता वाजव एक. चल बाहेर जाता जाता घे. हे चला चला जाता जाता घे. प्रवास सुरू झालाय आमचा, आता घरी जायला निघालोय. कारण आपण ट्रेन ने आलोय म्हणून मी काय जास्त शूल घेत नाहीये, कारण की पटापट पोहोचायचंय स्टेशनला. एकदा ट्रेन भेटला की आपण टेन्शन फ्री होऊ. आले सगळे बसलेत, जरा दमलेत. इकडे डायरेक्ट जातो आता बोरिवली स्टेशनला. चला बोरिवलीवरनं आपण दादरला आलो वेस्टर्नला, आणि तिकडनं आलो सेंट्रलला, आणि तिकडनं आता ट्रेन पकडले. आणि एवढ्या रात्री पण गर्दी बघू शकता तुम्ही. बसायला जागा काही भेटली नाही, आज उभं राहूनच प्रवास चालू आहे. बसायला कोणला भेटलंय? कोणलाच नाही. आता बसायला बघू, पुढे भेटेल ठाण्याला. आता डोंबिवलीला पोचतो मग भेटतो.